नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. हा येणारा नवरात्र उत्सव, आजपासून सुरू होणाऱ्या 9 दिवसांचा, तुमच्या आयुष्यात खूप 9 रंग घेऊन येऊ. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी हो, तुमची खूप भरभराटी होत जाऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मी आता आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करत आहे, पण त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर आपण आधी जी कॉम्पिटिशन आयोजित केली होती, नागपंचमी विशेष श्रावण विशेष उखाण यांची स्पर्धा, तर त्या स्पर्धेचं काय झालं आणि त्या स्पर्धेचा विजेता कोण असणार आहे हे आपण रविवारी दुपारी 2 वाजता लाईव्हला येणार आहोत. आणि त्या लाईव्हमध्ये आपण या सगळ्या गोष्टी डिक्लेअर करणार आहोत. रविवारी 2 वाजता या लाईव्हला येणार विसरू नका. तर रविवारी दुपारी 2 वाजताच्या लाईव्हला नक्की जॉईन व्हा आणि मागच्या स्पर्धेविषयी नक्की जाणून घ्या. पण आता सध्या वेळ आहे आपण आता जी कॉम्पिटिशन आयोजित करतोय त्याविषयी अधिक जाणून घेण्याची. तर मैत्रिणींनो, आता आपण 9 दिवसात नवरात्री विशेष जे काही 9-10 व्हिडिओ अपलोड करणार आहोत, कदाचित त्यापेक्षा जास्तही होतील किंवा कमीही होतील, पण नवरात्री विशेष आपण जे काही व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला खूप छान कमेंट करायच्या आहेत. व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं वाटलं किंवा आत्तापर्यंतचे माझे व्हिडिओ कसे होते किंवा माझ्याविषयी तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतील किंवा माझ्या फॅमिलीविषयीच्या सुद्धा, तर अशा कोणत्याही गोष्टी, तुम्हाला पडलेले प्रश्न किंवा त्या व्हिडिओ विषयी तुमचं असलेलं मत, ओपिनियन, ते तुम्हाला त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. हा नियम क्रमांक 1 आहे. स्पर्धेत कोण कोण सहभागी होऊ शकतं, तर फर्स्ट तुमचा कंपल्सरी आहे की तुमची माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट असलीच पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड नंबर, तुम्हाला माझा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कोणताही व्हिडिओ. आत्तापर्यंत आपण जवळजवळ 110 वरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत यूट्यूबला. त्याच्यापैकी कोणताही व्हिडिओ तुम्हाला जो आवडतो तो किंवा जो आवडत नाही तो सुद्धा करू शकता तुम्ही. तो तुम्हाला शेअर करायचा आहे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा तुमच्या स्टेटसला ठेवायचा आहे. आणि हे मला कसं समजणार, तर तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट मला सेंड करायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट जर तुम्ही मला व्हॉट्सॲपला जॉईन असाल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपला शेअर करू शकता किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला सुद्धा शेअर करू शकता. माझा इंस्टाग्राम ID मृणाल अकोलकर असा आहे आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते माझा इंस्टाग्रामचा ID. मृणाल अकोलकर सर्च केलं तरी होऊन जाईल. तुम्हाला सेकंड नियम असा की कंपल्सरी तुम्हाला माझा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेअर केलाय त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला तो मला पाठवायचा आहे. हा नियम क्रमांक 2. आणि नियम 3 काय असणार आहे, तर अगदी साधा आणि अगदी सोपा नियम आहे हा. तर आपण दसऱ्याच्या दिवशी, आणि लगेच डिक्लेअर करते मी तुम्हाला बक्षीस कधी मिळणार आहे, आपण दसऱ्याच्या दिवशी दुपारी लाईव्हला येणार आहोत. कधी येणार आहोत, किती वाजता येणार आहोत हे मी तुम्हाला पुढे चालून सांगणारच आहे, पण दसऱ्याच्या दिवशी लाईव्हला यायचंय. पण त्याआधी नवरात्र संपल्यानंतर मी तुम्हाला एका माझ्या व्हिडिओमध्ये छोट्याशा 5 प्रश्न विचारणार आहे आणि ते एकदम इझी आणि सिम्पल प्रश्न असणार आहेत की जे तुम्ही माझे डेली व्ह्युअर असालच, सिम्पल 4 ते 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची करेक्ट उत्तरे तुम्हाला मला शेअर करायची आहे. आणि ती कशी शेअर करू शकता, तर परत एकदा तुम्ही मला व्हॉट्सॲपला शेअर करू शकता, इंस्टाग्रामला शेअर करू शकता किंवा फेसबुकला शेअर करू शकता. ओके, तर मैत्रिणींनो असे आहे 3 नियम. नियम क्रमांक 1, तुम्हाला माझे नवरात्री जेवढे व्हिडिओ येतील तेवढ्या व्हिडिओला कमेंट करायचे आहे, जास्तीत जास्त कमेंट करण्याचा प्रयत्न करा. नियम क्रमांक 2, तुम्हाला माझा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट मला सेंड करायचा आहे. आणि नियम क्रमांक 3, मी जे काही शेवटच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी जे काही 4-5 प्रश्न विचारणार आहे, तर त्याची करेक्ट उत्तरे तुम्ही मला द्यायची आहे. असे हे 3 ओन्ली 3च नियम आहेत आणि या 3 क्रायटेरिया जे जितक्या माझ्या मित्रमैत्रिणी असतील तर तेवढे आपले असतील कॉम्पिटिटर. आणि दसऱ्याच्या दिवशी लाईव्हला येऊन आपण चिठ्ठ्या टाकणार आहोत त्यांच्या सर्वांच्या नावाच्या आणि ऋत्विज 3 चिठ्ठ्या पिक करेल आणि ते असतील 3 आपले लकी विनर्स. ओके, तर मैत्रिणींना ही कॉम्पिटिशन तुम्हाला कशी वाटली,
हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि आजपासूनच कमेंट करायला सुरुवात करा, शेअर करायला सुरुवात करा आणि स्क्रीनशॉट घेऊन तो सुद्धा शेअर करायला सुरुवात करा. लवकरच भेटूयात पुढच्या अजून एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त रहा, काळजी घ्या. ओके, टाटा, बाय.